कोरेगाव मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणाने चुकीचं आणि खोटं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 35 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये एखाद्या मतदानावर हरकत घेण्याचा कुठेही प्रयत्न झालेला आपण पाहिलेला नाही. अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त कोरेगाव मतदारसंघामध्येच भाजपची स्ट्रॅटर्जी कशी आली याचा खरं म्हटलं तर विचार करावा लागेल. भाजपची स्ट्रॅटर्जी लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने होती, ज्या निवडणुकीला भाजपने मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून अनेक नावं उघडण्याचा एक निर्णय घेतला गेला आणि ह्या निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधातल्या असलेल्या लोकांची नावं गाळायचा, शेवटच्या क्षणाला त्या नावावर हरकती घ्यायच्या आणि त्या नावाची हरकती घेतल्यानंतर प्रशासनावर प्रचंड दबाव आणून ह्या नावाच्या हिअरिंग घेतल्यानंतर त्या रद्द करायचा, अशा प्रकारचा त्यांचा निर्णय होता. साधारणतः 28,000 आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे 28,000च्या वरती या नावावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं, हरकती घ्यायचा, अशा प्रकारचा त्यांचा एक प्लॅन होता. आणि तो प्लॅन आम्हाला कळल्यानंतर आम्ही सगळेजण जागृत झालो आणि या संदर्भामध्ये उठाव झाल्यामुळेच हा रडीचा डाव त्यांचा उघडा पडला. निवडणुकीला निवडून येत नाही हे चित्र आल्यानंतर लोकसभेला सुद्धा जे मतदान पडलं ते मतदान उदयनराजेंच्या असलेल्या सातारा तालुक्यातील उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि यांच्या असलेल्या मताधिक्यावर ते मतदान पडलं. इतक्या कोट्यावधी रुपयाची कामं केलेल्याची भूलथापा केल्यानंतर सुद्धा मतदान मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झालेले हे महाशय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कूटनीत्या करून निवडणूक जिंकण्याची रणनीती आखत होते. गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाच्या अगदी ग्रामसेवकापासून ते तलाठी सर्कलपासून मोठ्या अधिकारी, कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक लोकांवर त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेतलेल्या आहेत, ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकला जातो, त्या पद्धतीचाच उपयोग ह्या निवडणुकीला करण्यात येणार होता. त्यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, पण त्यांच्या अंगावर अरे तू एक मिनिट खाली कुठं त्यांच्या अंगावर आलेलं कळल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला दुर्दैव आहे. त्यांनी काढलेली नावं जी होती, अगदी मी काही उदाहरणं देतो, श्रीमंत दामजुर्ण्यापासून त्यांचा अख्खं कुटुंब असेल, अनेक सरपंच, अनेक लोकांना त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला जे आणि ते प्री प्लॅनिंग करून केलेलं आहे, ते काही एका दिवसात झालेलं नाही. त्यांनी प्री प्लॅनिंग करून त्या पद्धतीने हे यंत्रणा गेल्या 2 महिन्यापासून निवडणुकीच्या अगोदरपासून त्यांनी त्याप्रमाणे ही यंत्रणा कामाला लावली होती आणि त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग करून त्यांनी केल्यानंतर फक्त 8,700 पर्यंत ते मर्यादित राहिलं. उठाव जर झाला नसता तर 25,000 ते 27,000 मताची यादी त्यांनी तयार केलेली होती आणि ती यादी करताना व्यवस्थित प्लॅनिंगने केली होती. साताऱ्यातल्या 1-2 सेतूमधून हा प्लॅन केला गेला आणि तो करत असताना जो कोण आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे आणि मग तो फरार का झाला, त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार का झाला, त्यांनी परत मग लगेच अर्ज का दिला, ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी अर्ज दिला की माझे यामध्ये काही आरोप केलेले आहेत ते मी मागं घेतो आणि त्याच्या हरकती मागं घेतो आणि दुसऱ्या हरकती ज्या आहेत त्या माझ्या त्या पद्धतीने ग्राह्य धरण्यात याव्या आणि ती संख्या त्यांनी कमी का केली आणि मग जेव्हा हरकत घेतल्यानंतर 8,700 नंतर संख्या का वाढली नाही. आम्ही नंतर त्याच पद्धतीने काळजी म्हणून आम्ही कोणाचं नाव रद्द करायची भूमिका घेतलेली नाही, पण सध्याच्या सरकारचं केंद्र राज्यातलं लोकशाहीचा दिवसारवळा खून करण्याची जी पद्धत आहे ती काळजी म्हणून आम्ही तशाच प्रकारच्या हरकती घेतलेल्या असतील. त्या हरकतीमध्ये कोणाचं नाव रद्द व्हावा आमच्या हेतू नाही, पण नियमाचा निकष सगळ्यांना जर सारखा लावायचा झाला तर तो याही पद्धतीने लागला पाहिजे, अशा प्रकारची आमची प्रांजळ भूमिका होती. तुमच्या दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माध्यमातून समोर जाणं गरजेचं आहे, पण तुम्ही घाबरलेला आहात त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय. मी 35 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो, त्यावेळेला तुम्ही ब्राझीलला होता, उलट तुम्हीच उपरे होता. इथे आल्यानंतर संधी मिळाली ती पण
संधी मिळाल्यानंतर तुमच्या रक्तात कधी बेमानी कायम आहे, गद्दारी कायम आहे, ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला. आपण पक्षाची निष्ठा मला सांगू नका, आपण एका पक्षात आपली सौभाग्यवती दुसऱ्या पक्षामध्ये, आणि मग तुम्ही माझ्या कुटुंबाचा विषय घेता. खरं म्हणतात राजकारणात कुटुंबात कधी जावं नाही, पण तुम्ही कुटुंबाचा विषय घेतला. माझ्या घरातली मंडळी, माझ्या घरातली मुलं ही काय राजकारणामध्ये उभी राहणार का नाही राहणार, उपराय मग त्यांना लोकांना कळलं 2019 तुम्ही अपघाताने आला, ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडंसं पडद्याच्या मारून हालचाली केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्मसुद्धा झाला नसता. परंतु अपघाताने आलेली सत्ता तुम्हाला टिकवता येत नाही, डोक्यात गर्व आणि हवा गेली, आणि जे काही तुम्ही प्रवेश रोज घेताय तुम्हाला ते लकलाभ आहेत. मला पण बरं वाटतंय की जे आहेत ते जात आहेत, त्यांना जायचं असेल. काही लोक जबरदस्ती घेतली आहेत, काही लोकांच्या चौकशा लावल्या आहेत, काही लोकांचा अधिकार वापरला आहे. मी आताही सांगलं ही आचारसंहिता पुरतच राहणार आहे. मग मला तुम्ही सांगा, तुमची बहीण, तुमची सौभाग्यवती, तुम्ही तिघ चौघं फिरताय, तुम्ही काय वारसा हक्क लावत नाही का? तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी हे करणार नाही तुमचा. मग तुमची लोक प्रचाराला फिरतात ते वारसाने नाही, आणि आमची फिरलं की वारसेने येतात. कुठं किती बोलावं? आणि उपरा उपरा करून तुम्ही आता सांगभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा कृपा करू नका. लोकांना कळून आलेलं आहे की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये वावरतोय म्हणून, आणि मी इथे आहे हे सिद्ध झालेलं आहे. माझे मतदार नाव, यादी, नोंद वगैरे सगळी लासुरण्यात झालेली असल्यामुळे तुम्ही उपरा बनून उगीच लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका. त्यात तुम्हाला यश येणार नाही. 100% तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार हे मी काळ्या दगडावरची देख म्हणून तुम्हाला ठामपणाने सांगतो. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात उठाव होईल. कंस म्हणून तुम्ही म्हणाला, खरंच कृष्ण जन्माष्टमी आहे. कंसाचा वध, वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता. आणि आज ती पत्रकार परिषदने सांगतो, तुमच्या कंसरूपी विचाराला पूर्णपणे गाडण्याचा प्रयत्न मी माझे सहकारी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी करेल. त्याच्याबरोबरच तुम्ही त्या ठिकाणी जे काही नियोजन चालवलेलं आहे त्याच्याबद्दलमध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगतोय. मुस्लिम समाजाला मुद्दाम सांगण्यात येत आहे, तुम्ही 581 नावं मुस्लिम समाजाची कोरेगाव शहराची ओळखत होता, वगळत होता, पण त्या हरकती आल्यानंतर ते थांबल्या. तुम्हाला जर भीती नाही, मागासवर्गीयांची भीती नाही, बौद्ध समाजाची भीती नाही, मुस्लिम समाजाची भीती नाही, इतर समाजाची भीती नाही, मग तुम्ही हे खोटी लढीचे डाव कशाला करताय? मग लोकांना कशाला सांगता आम्ही करत नाही म्हणून? तुम्हाला कळलेलं आहे की कोट्यवधी रुपयाची कामं करून आता पैशाने लोकांना गुलाम बनवण्याची जी मानसिकता आहे ना तुमची, ती 100% यावेळेला लोक उद्ध्वस्त करणार आहे. आपली जी पैशाने मी कोणालाही खरेदी करू शकतो, यंत्रणेचा वापर करून कोणाला मी दाबू शकतो, दबाव करू शकतो, कोरेगावची जनता आहे, कोरेगाव मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानाने उभी राहते. आत्तापर्यंतच्या निवडून दिलेल्या इतिहासामध्ये बघितलं, अपघाताने झालेला तुमचा हा निवड, तुम्ही लोकांना गुलामी करण्याच्या संदर्भातली जी भूमिका घेताय, पैशाने खरेदी करून करण्याची दाबवून टाकायला, आणि जो एखादा विरोधात गेला की सांगतात माझे पैसे दे, मी तुला पैसे दिलेले आहेत ते माझे पैसे परत टाक, ही जर भूमिका असेल तर ते कितपत योग्य आहे. त्यामुळे ते तुम्हाला ते 100% त्या ठिकाणी केले. आम्ही कुठल्याही परिस्थितीत जावलीतला एकही मतदार आलेला दाखवला तर त्यांनी दाखवावं. ओके, खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं याचं प्रमाण आहे, आणि जनता त्याला भुलणार नाही. उलट तुम्ही कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक केला, ती निवडणूक झाली त्याला बाहेरचे नगरसेवकांची नोंदी केल्या होत्या, बाहेरच्या लोकांच्या नोंदी करूनच त्या ठिकाणी निवडणूक जिंकला होता. तेव्हापासून तुमचं हे रणनीती चालूच आहे, बाहेरचे दोन्ही गावातले उमेदवार इकडं तिकडं नोंदीत करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. आणि त्यामुळे आम्ही पण त्यामध्ये हरकत घेतलेली आहे. ज्या लोक हरकत घेतली त्यांची 2-2 नावं आहेत, आणि त्या 2-2 ठिकाणी नावं असल्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने कारवाई करण्याच्या संदर्भाने निकष मग सरकारला लावायचा असेल, निवडणूक आयोगाला लावायचा असेल, तो निकष सर्वांना समान असावा एवढी त्या हरकतीमध्ये आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की त्यांनी किती प्रयत्न करून द्या, किती त्यांनी भूलतपा, किती लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी महेश शिंदेचा पराभव 100% आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखेच उठाव होणार आहे. गद्दारीला जागा नाही हे महाराष्ट्र सिद्ध करेल. तुमच्यात हिंमत होती तर मुदतीच्या आतच निवडणूक का घेत नाही? आता आम्हाला कळतं की आपण नोव्हेंबरच्या पुढे निवडणूक निघताय, कारण तुमचा रिपोर्ट जो आहे तो जनतेचा तुमच्या विरोधात असल्यामुळे फक्त निवडणूक जाहीर होऊन द्या,
किती लोक पक्षामधून बाहेर पडत आहेत ते बघा, आणि मग पक्षातून बाहेर पडल्यानंतर कदाचित तुम्हाला हे दिसलं तर मागच्यासारखे परत तुम्ही पक्ष बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकाल, पण जनता तुम्हाला 100% ती जागा दाखवेल हा विश्वास माझा आहे. त्यामुळे खोटं बोलण्याच्या भानगडीत पडू नका. अजून आज पत्रकार परिषद एक घेतलेली आहे, उद्या अजून देतो, मागे पण सांगितलेलं आहे, तुम्ही जनतेच्या पैसे कसे दडवे टाकताय याचे पुरावेसकट आम्ही देणार आहे. एक तर प्रचंड भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये आपण केलेला आहे, प्रचंड भ्रष्टाचार. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप खोटे टाकायचे, परंतु तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा सुद्धा पोलखोल होईल, आणि त्याचबरोबर तुमच्या वागणुकीची पोलखोल होईल. तेच पैसे घेऊन लोकांना पैशाचे आमिष दाखवायचे आणि फोडण्याचा प्रयत्न करणे हा पण तुम्ही केलेला आहे. आणि राजकारणामध्ये घर फोडणे, गाव फोडणं, एकसंघ गाव फोडणं ही तुमची रणनीती असेल, आम्ही ती कधी केली नाही. लोकांना तो फरक कळलेला आहे आणि स्वाभिमानी लोक काय करू शकतात ते दिसेल. महाराष्ट्रातच उठा होणार आहे, महाविकास आघाडीची सरकार 100% येणार आहे, आणि जे गेले त्यांना लकला, जे दबावाखाली गेले ते परत येतील, जे प्रेमाने त्यांच्याकडे स्वकुशीन गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु एक सांगतो, नवीन लोक घेऊन आणि त्याचबरोबर लोकांचा उठा होऊन 100% कोरेगाव मतदारसंघामध्ये बदल हा अटळ आहे, बदल होईल हा मी ठामपणाने विश्वास करतो. तुमच्यात हिंमत आहे, लोकशाही निवडणूक होऊन द्या ना. लोकांना धमक्या द्या, लोकांना दमबाजी करा, लोकांना पैसे द्या, लोकांना दाबून टाका, लोकांना हे करणार, ही काही निवडणुकीची काही प्रक्रिया काय?